सुनी अनोळखे मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटी पडे तुझ्या सवे तुझ्या विना नको सा तरीही हवा गारे दुरावा अष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ सिद्धती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री संबोधन सहावे भाई जय झाली का तुझी सकाळ सदा काका तुमची झाली ना मग अख्ख्या चाळीची झाल्यासारखंच आहे हे सपाशू छत्री घेऊन जातोय अवकाश चालू दे हो तुझी पूजा आदिती सदाला चहा दे हो हो आणते अण्णा अजून टाक साखर आणते हा सदा काका चहा पण थोडस थांबावं लागेल जय दूध आणायला गेलाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आदिती आवरलं वाटत मोरे काकी आवरते कुठे आत्ताशी भाजी आणायला निघाले मी गुड मॉर्निंग सदा काका शुभ सकाळ आला की नाही तुमचा चहा अण्णा सॉरी दूध संपले पण जय आणायला गेलाय जय गेलाय आणायला म्हणजे झालंच अण्णा तुमची पूजा होईस्तवर आणेल तो देवा माफ कर आजही तुला तुझा नैवेद्य नाही मिळणार नाही अण्णा तसं नाही होणार तो खरंच आणेल मी आलेच गुड मॉर्निंग अण्णा वहिनी लिंबू पाणी अगं पाणी थंड आहे हो खोमट करायला विसरलीस की काय नाही नाही मी मुद्दामच नाही केलं म्हटलं इतकं उकडतंय ना तर तुम्हाला जरा थंड पाणी पिऊन बरं वाटेल म्हणून आणलंय मी काय माझ्या मनाला वाटतं म्हणून नाही सांगत आहे त्याच्यामुळे काहीतरी कारण आहे जा तू कोमट पाणी करून घेऊन ये ना लगेच घेऊन येते आणि ग्रीन टी सुद्धा आणते बहिणी बहिणी जय जय दूध घेऊन आला तुझी बाईक घेऊन गेलाय ना तो हो म्हणजे मीच दिली बाईक तुझ्या बालमित्राला दिलीयस ना मग आणली की नाही ते तिला नको विचारूस तुझ्या बालमित्राला विचार हो हो विचारतो विचारतो जय लवकर ये ना प्लीज नाहीतर सगळ्या कामांना उशीर होईल
मला वाटतं आला तो. काय रे किती उशीर, दूध आणायला वेळ? सकाळ सकाळ चिडचिड नको. हा तुझ्या स्पार्क प्लग मध्ये कचरा गेला होता, तो साफ केलाय म्हणून झालाय उशीर. मला वाटलं काय 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 वाटलं तुझी बाईक घेऊन काय फिरायला जाणार आहे मी? हे कडक इस्त्रीचे कपडे घालून जर स्पार्क प्लग साफ करायला लागला असता ना मग कळलं असतं. तुम्ही सगळे नुसते शिरा घाला मला, काही झालं तरी मीच नालायक ना. बापाचा राग माझ्यावर नको काढू. हा सुभाष स्पार्क प्लग आहे ना मी साफ केलाय, निदान थँक्यू तरी. अरे बराच उशीर झाला तुला दूध आणायला. अगं हल्ली मॉर्निंग वॉक सुरू केला ना, तुझ्या बरोबर मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा ना. मॅरेथॉन त्याला म्हणाव, सकाळी सकाळी तरी खोटं बोलत जाऊ नकोस. बहिणी तुमचा ग्रीन टी. थँक यू. बर झालं दूध घेऊन आलास ते. शोभा अगं माझ्या शर्ट वर हा डाग कसा काय पडलाय? अय्या अय्या मला नाही माहिती. अहो तुमचा हा शर्ट ना मी नाही धुतला. एक मिनिट. हा आदिती. हो आले आले. हा वहिनी बोलव ना. अगं ह्यांच्या शर्ट वर हा डाग कसा काय पडलाय? हा डाग कसा काय पडलाय याच्यावर? नाही हा धुताना नव्हता कारण डाग. हा नाही काय झालं असणार ना, हा मी बाहेर वाळत टाकला होता ना तर तिथे कोणाचा तरी हात लागला असणार याच्यावर. हा शर्ट तू बाहेर वाळत घातला होतास? कमालच आहे बाई तुझी, किंमत किती माहितीये का? माझ्या आईने ना खास यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसाला आणला होता, आता काय गेला फुकट. अदिती जरा लक्ष देत जा काम करताना. सॉरी अण्णा. सॉरी दादा. वहिनी मी एक काम करते, मी ना हा धुते परत, म्हणजे काय होईल याचा दाग जाईल आणि आणून देते मी नक्की. दादा तुमच्यासाठी मी पटकन आता दुसरा शर्ट आणून देते, हा इस्त्री करून. तुम्हाला लेट नाही होणार, डोंट वरी. आणि हा धुवून ठेवते मी. हा किती साधी गरीब बिचारी आहे ना आपली अदिती, माझ्या हाताखाली शिकून तयार झाली आहे, अगदी डिट्टो डिट्टो माझ्यासारखी. एक मिनिट एक मिनिट, तुझं शर्ट नंतर इस्त्री कर, आधी दादांचं करून दे प्लीज, कारण त्यांना लवकर ऑफिसला जायचंय. पण आता काय उपयोग, नवीन घरात गेल्यानंतर माझं मन. त्याविषयी आता काही बोलायचं नाही असं ठरलंय ना आपलं. अय्या विसरलेच मी मग. पण जयला हे कळलं ना तक्क घर डोक्यावर घे. तुम्हाला माहितीये ना गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवल्या की किती राग येतो त्याला. त्याच्यापासून काहीही लपवलं नाहीये आपण, योग्य वेळ आली की त्याला सांगूच आपण. माझ्या नावाने शंख करून झाला, आता घंटा पडवून देवाला पण त्रास देत. काय काय झालं इतकं चिडायला? तुला माहिती आहे ना अण्णांचा स्वभाव कसा आहे ते, पटकन बोलून मोकळे होतात. पण तुला हेही माहितीये की त्यांच्या मनात काहीही नसतं, त्यांचं मन अगदी स्वच्छ आहे. तुला हे कळलं नाहीये अजून? काय? हे जे अण्णांचं स्वच्छ मन आहे ना, त्यात माझ्यासाठी 1% पण आपुलकी नाही. आणि हे हल्लीचं नाहीये, लहानपणापासून असंच. मी एवढं मार्केटिंग करता करता MBA केलं, त्याचं कोणालाही काही कौतुक नाही. मला सांग मी काही वाईट करतोय का? तुला कळत कसं नाहीये? याला जनरेशन गॅप असं म्हणतात. कसं आहे ना, त्या पिढीचा स्टेबिलिटीवर जास्त विश्वास आहे आणि आपल्या पिढीचा अनस्टेबल पण प्रोग्रेसवर जास्त विश्वास आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा ना, मला नाही जमत ग कोणाची गुलामगिरी करायला. मला स्वतःचा बिझनेस टाकायचा, आता द्या ना मला 5 वर्ष त्यासाठी. दिली मी दिली आहेत ना तुला 5 वर्ष.
मग आता तरी शांत हो. दुसरा काही मार्ग आहे का? सतत मनातलं सगळं दाबून ठेवायचं. आई असताना गोष्ट वेगळी होती. तिला एकटीलाच कळायची माझी सगळी स्वप्न. आई गेली आणि जय कसं आहे ना, आई गेल्यामुळे अण्णा सुद्धा एकटेच पडलेत ना. तू त्यांना समजून नाही घेणार तर दुसरं कोण घे? आईसारखीच असतो ती पण अशीच. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीत ना काहीतरी पॉझिटिव्ह शोधून काढायचीच. कस असत ना. बस बस, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. संध्याकाळी आपल्याला प्रथमेशच्या लग्नाला जायचं विसरलीस? अरे हो, खरंच विसरले मी. आणि हो, आपल्याला चिनूसाठी सायकल सुद्धा बुक करायला जायचं ना? करेक्ट. पण जय, चिनूला ना गेअरवालीच सायकल हवी आहे. आणि आपण गेले 6 महिने जे पैसे जमवतोय ना ते कमी पडत आहेत. हे रेडीस का? मी आहे ना, मी करतो संध्याकाळपर्यंत काहीतरी व्यवस्था. ठीक आहे सर, मी कामाला लागते आता. आणि हा गजरा आधी फ्रीज मध्ये ठेवते ना. तर काय झालं? नवऱ्याने एवढं प्रेमाने गजरा आणलाय आणि तू फ्रीज मध्ये ठेवायला निघालीस. माझा रिटर्न गिफ्ट कुठे? सोड, कोणीतरी येईल. कोणी येत नाही. काकू, काकू, तू काल माझा अभ्यास घेतलेलास ना, ती वही मला सापडतच नाहीये. कशी नाही सापडत? शोध्या. चला पळा लवकर शाळेत. चिनू चल लवकर, बस निघून जाईल आपली. चल 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 लवकर. आदिती, माझं वॉलेट आणि रुमाल राहिलायत. आणि डबा पण आण. हो थांब, आणते. हे घे रुमाल, वॉलेट. थँक्यू. थांब, नाश्ता आणते. आदिती, तुझ्या नवऱ्याला पेढ्याचा प्रसाद दे. हा हो. आणि त्याला म्हणाव सकाळी सकाळी आरडाओरडा करू नकोस. उगाच लोकांना वाटेल त्याला नोकरी बिकरी लागली की काय. मी नाश्ता आणते. मी तुझ्या भूक मेली माझी. भूक नसेल तरी सुद्धा खाऊन जा सांग त्याला. उपाशी पोटी घराबाहेर पडायचं नाही असा तुझ्या सासूचा नियम आहे आणि तो नियम मोडायची कोणालाही परवानगी नाही. मी जरा सदाकडे जाऊन येतो. म्हटलं होतं ना मी तुला की हा जो राग आहे ना तो फक्त वरवरचा आहे. पण त्यांच्या पोटात तुझ्यासाठी किती माया आहे ते बघितलं ना. काय पण नशीब आहे. बापाचं प्रेम आहे असं आहे. आणि जिच्यावर माझं प्रेम आहे तिचं माझ्याकडे लक्षच नाहीये. जय, काय चाललंय? जा आता तुझं. खरंच कोणी नाहीये, पटकनच. जय गप्प बस रे, जा आता, तुला उशीर होत नाहीये का? तुझ्यापेक्षा ना माझ्या क्लायंट्सना पटवणं जास्त सोपं आहे. नो जय, या महिन्यात पॉसिबलच नाहीये. अरे तुझा मागच्या महिन्याचा माल अजूनही पडू नये. एवढ्या ब्रांचेस आहेत तुमच्या मुंबईत, तो माल तर कधीच संपला सर. हे बघ, मला वेळ नाहीये, मला अर्जंट मीटिंग आहे. सर पण आजची वेळ तुम्हीच मला दिली होती. हो दिली होती, पण मीटिंग अचानक ठरली. पण सर प्लीज. ही तुमची मुलगी का? हो. अरे वा, कॉग्रॅट सांगा तिला. शाळेत पहिली आलेली दिसते. शाळेत नाही, गाण्यात दुसरी. अभ्यास तर मी शिकवू शकतो, शिकवत होतो सुद्धा, पण गाणं नाही ना शिकवू शकत. गाण्यासाठी तिला कोणीतरी चांगला गुरु भेटायला हवा. सर अहो, हे तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर हा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह केला असता मी. हो, पंडित आनंद देशपांडे हे ओळखीच आहेत माझ्या. त्यांनी शिकवलं असतं तुमच्या मुलीला. आनंद देशपांडे म्हणजे सारे गमपमध्ये ज्यांचा सत्कार झाला ते? हो तेच. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण
कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला सर. अजूनही वेळ गेली नाही हा. तुम्ही म्हणत असाल तर मी अजूनही त्यांच्याशी बोलू शकतो. आठव हा ये ना सर. सगळे कॉन्फरन्स हॉल मध्ये जमलेत, बोलवलंय आपल्याला. जे मला जायला हवं पण तू इथे थांब. मीटिंग संपली की आपण सविस्तर बोलू. नाही सर, मी नाही थांबू शकत. पुढच्या क्लायंटला पण टाइम दिला ना, मला सगळे टार्गेट्स कम्प्लीट करायचे. हे बघ, तू त्यांची उद्याची तारीख घे ना. मीटिंग संपेपर्यंत महेश बाकीच्या ब्रँचच्या रिक्वायरमेंटची माहिती करून घेईल. एका झटक्यात तुझी दोन्ही कामं होतील की नाही? ओके सर. हे बघ महेश, बाकीच्या ऑफिसेसमध्ये फोन करून चौकशी करून घे की त्यांना किती कार्टरेजची रिक्वायरमेंट आहे ते. आणि हो, साहेबांना काही चहा कॉफी हवं नको ते बघ. अरे तू उभा का, बस ना, बस येतो मी. थँक्यू. अण्णांशी बोलणं झालं वहिनी? कशाबद्दल ग? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला आणि जयला प्रथमेशच्या लग्नाला जायचंय, तर अण्णांशी प्लीज बोला म्हणून. हे ना, अगं केव्हा झाल हो म्हणाले ते. जाऊ शकतेस तू? काय 5 वाजता जायचंय ना तुला? हो. तयार नाहीयेस अजून? जा जा जा, तयार हो तू. माझे काम करशील का? म्हणजे छोटस आहे हे बघ. जाताना ना ती मी तुला शिकवली होती ना, ती जरा आमटी टाकून दे. आणि भेंडी पडलीत मग कधीच्या, हा त्या कापून ठेव. आणि गाजराची कोशिंबीर केली होतीस ना ग तू त्या दिवशी. चिनूला इतकी आवडली म्हणून सांगू. भाताशी भात पण लावू जा कुकरला. हा म्हणजे काय ना, सगळं मी केलं असतं पण आता तू बघतेस ना. फेस पॅक लावल्यानंतर कामं केली, बोललं की सुरकुत्या पडतात, यु नो ना. सॉरी 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 सॉरी, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे मला खूप उशीर झालाय. रागवलो होतो पण तुला बघून सगळा राग पळून गेला. का? तू एवढी सुंदर दिसतेस की फक्त तुझ्यावर प्रेम करत बसा असं वाटत. पास झालं आता, चल लवकरात, नाही तर त्यांचं लग्न लागायचं आणि आपलं वराती मागून घोडं निघायचं. चल हो, पण एकदा खात्री करून घेतलेली बरी. आलोच. प्रथमेश कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. खूप छान दिसताय तुम्ही दोघही एकत्र. थँक्यू. काय मसेच हसत राहा. या या या, आपण फोटो काढूया. या प्लीज प्लीज प्लीज. चालू द्या चालू द्या. मी फक्त खात्री करून घ्यायला आलो होतो की आमच्या ऑफिस मध्ये काम करणारी प्रिया ही तूच आहेस का नाही. अविनाश सर पण स्वतः आले तुला शुभेच्छा द्यायला. हे आलोच, त्यांना घेऊन येतो. काय झालं प्रिया, कोण होते ते आणि हे अविनाश सर कोण आहेत? आमच्या कंपनीचे मालक, आमचे बॉस मिस्टर अविनाश देव. अगं पण तुला एवढं घाबरायला काय झालं? आमच्या कंपनीचा नियम आहे की लग्न झालेलं कोणीच तिथे काम नाही करू शकत. आणि जे कंपनीत काम करतात ते लग्न नाही करू शकत. तसा बॉन्डच आमच्याकडून साईन केला जातो. तो नियम मी मोडलाय, कुणाला कळू नये म्हणूनच लग्न मी साध्या पद्धतीने करायचं सुचवलं होतं. पण
सरांना कसं कळलं कुणास ठाऊ. मग आता अभिनंदन. नवऱ्याने सांगितलं मला, विश्वास नाही बसला मला, म्हणून मुद्दा मानव विश करा. अरे हो, हे तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट, अर्थात तुझ्या सरप्राईज गिफ्ट पेक्षा फार मोठं नाही आहे. हनीमून पॅकेज, स्वित्झर्लंड टूर आपल्याच कंपनीची. आणि हा, तुझं रेसिग्नेशन लेटर. तुला कामावरनं काढून टाकलं. आता तू कंपनीत नाही आलीस तरी चालेल. यावर सही कर आणि 2 दिवसात ऑफिसला पाठवून दे. येऊ नवरे, चला.